जीन्स घालून मंदिरात प्रवेश मिळणार नाही असं आपण ऐकलंच आहे. मात्र जीन्स घालून राजकारणात प्रवेश मिळणार नाही असं हे पहिल्यांदाच घडतंय. राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्याने एक वादग्रस्त विधान केलंय, जीन्स घालणाऱ्यांना पक्षात प्रवेश देण्यात येणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तसेच जीन्स घालणारे काय राजकारण करणार असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. आरजेडीचे बिहारचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी हे वादग्रस्त विधान केलंय. जातीवर आधारित जनगणना सुरू करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन सुरू होतं आणि त्यावेळी संबोधित करताना त्यांनी हे अजब विधान केलंय. जीन्स घालणारे राजकारण करू शकत नाही, आमचा पक्ष हा गरिबांचा पक्ष आहे, शेतकऱ्यांचा पक्ष आहे, संघर्ष करणाऱ्यांचा पक्ष आहे. जे लोक जीन्स घालतात ते कधीच नेता बनू शकत नाही असं जगदानंद सिंह यांनी म्हटलंय. तसेच जे लोक निदर्शनं करत नाही ते संघाचे कार्यकर्ते आहेत, ते आमच्यामध्ये घुसले आहेत असं सांगताना, तुम्ही चित्रपटाची शूटिंग करण्यासाठी आला आहात का, राजकारण करायला आला आहात तर निदर्शनामध्ये सामील व्हा, आंदोलन करायला शिका, ही तरुण नेत्यांच्या प्रशिक्षणाची वेळ आहे असं देखील त्यांनी म्हटलंय.